नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 7 वाजतायत. महाराष्ट्राच्या महासंग्रामात सुरुवातीला बातमी बघूयात. आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवरती हल्लाबोल केलाय. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय आणि या व्हिडिओवरून भाजपचा आक्रमक पवित्रा दिसलाय. हमारा निशाना महाराष्ट्र नाही तो दिल्ली है. सज्जाद नुमानींकडून वोट जिहादची हाक देण्यात आली आणि नुमानींच्या व्हिडिओवरती आशिष शेलारांनी टीका केली. आशिष शेलारांकडून एक है तो सेफ है पुनरुच्चार करण्यात आलाय. आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूयात. एक ऐसा वोट जिहाद करो जिसके सिपे सालार है शरद पवार, अजीम सिफाई है उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नहीं तो दिल्ली. असं वोट जिहादवर आशिष शेलारांचं ट्विट. ही मुक्ताफळं आहेत ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नुमानींची. हे ट्विट केलं आशिष शेलार यांनी. जिसके सिपे सालार हैं सिपे शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले, और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. राशिष शेलारांनी याचाच संदर्भ देत एक ट्विट केलेलं आहे आणि नुमानींच्या वक्तव्याचा वरती केलेली ही टीका. सज्जा नुमानींकडून वोट जिहादची जी हाक देण्यात आली, नुमानींच्या व्हिडिओवरती आशिष शेलारांनी टीका केली आणि एक है तो सेफ ह्याचा पुनरुच्चार आशिष शेलारांनी केलाय. त्यांनी महाविकास आघाडीवरती हल्लाबोल केलाय आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवरून भाजपचा आक्रमक पवित्रा तर दिसतोच आहे आणि हमारा निशाना महाराष्ट्र नाही तो दिल्ली है. सज्जाद नुमानींकडून जी वोट जिहादची हाक देण्यात आली, या व्हिडिओवरती आशिष शेलार यांनी ट्विट करून टीका केली आहे आणि त्यांनी यासोबतच एक है तो सेफ ह्याचा देखील पुनरुच्चार केलाय. पुन्हा एकदा ऐकूयात. जिसके सिपे सालार हैं सिपे शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले, और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तर सज्जाद नुमानी यांचं हे काही दिवसांपूर्वींचं हे वक्तव्य आणि त्यावरती आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवरतीच हल्लाबोल केला. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. सचिनजी, स्वागत तुमचं. सज्जाद नुमानींचा हा व्हिडिओ आहे, त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला, मात्र आशिष शेलारांनी त्यावरती टीका केली आहे. आशिष शेलार स्वतःला आशिष कुरेशी म्हणून घेतात आणि आता त्यांना वोट जिहाद किंवा हिंदू मुस्लिम या विषयाशिवाय दुसरं काही दिसत नाहीये. कारण निवडणूक हरताना दिसत आहेत ते आणि त्यांचा पक्ष. महाविकास आघाडी पूर्णपणे या बहुमतात येताना दिसते, त्यामुळे आता मोदीजींपासून खालपर्यंत सगळेजण हिंदू मुसलमान खूप लागले. ते देशातही झालं, इतर राज्यातही तेच आहे. प्रश्न असा आहे की आताच कालच आशिष शेलारांनी जाहीर केलंय की परमानंदा मुस्लिम उत्थान समितीनं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं, त्याचं स्वागत केलेलं आहे. मग आशिष कुरेशीजींना आमचा सवाल आहे त्या ठिकाणी की ह्याला काय म्हणावं, त्याचे उत्तर द्या. आता हा दुतोंडीपणा दिवस चालणार नाहीये. त्यांनी नुमानींचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे आणि त्यावरती ते जे काही म्हणाले ते सगळं ट्विट केलेलंच आहे. सोबतच महाविकास आघाडीवरती हल्लाबोल केलाय आणि पुन्हा एकदा एक प्रकारे भाजपचा हा आक्रमक पवित्रा दिसतोय नुमानींचा हा व्हिडिओ ट्विट करून. काय त्यांनी चुकीचं म्हटलंय? त्यांनी जर पाठिंबा त्या ठिकाणी दिला तर लोकशाहीमध्ये कोणाला पाठिंबा द्यावा कोणाला न द्यावा हा त्यांचा वैयक्तिक विषय असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून म्हणूनच आम्ही विचारलं की परमानंदा मुस्लिम उत्थान समितीनं यांना पाठिंबा जाहीर केला आशिष शेलारजींना, आता त्याला काय म्हणावं, त्यालाही त्या ठिकाणी असंच काहीतरी नाव देणार का ते. त्यामुळे हा दुतोंडीपणा यांनी थांबावा. प्रश्न असा
की मुस्लिम समाज तुम्हाला मतदान का करत नाही, इतका भारतीय जनता पक्षाचा तिरस्कार का करतो, याचं जर आत्मचिंतन लोकशाही आणि सेक्युलर देशामधल्या एका सत्ताधारी पक्षानं केलं नाही आणि त्याचा त्रागा करत राहिले तर त्याला अर्थ उरत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे की एवढा मोठा समाज तुम्हाला का त्रास देतोय, त्या ठिकाणी एवढा त्रासात काय आहे तुमच्यापासून आणि एकंदरीत इतका तिरस्कार वाटे इथपर्यंत तुम्ही काय करताय असं. देशामध्ये ज्या वेळेला बटेंगे कटेंगे किंवा या मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी तुम्ही काम करता, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करता आणि त्या समाजाकडनं काहीच त्या ठिकाणी प्रतिकार किंवा प्रतिसाद मिळणार नाही असं जर तुम्ही अपेक्षा ठेवणार असाल तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि यांनाही देखील तेच पाहिजे आहे की मुस्लिम समाजांचं मतदान त्यांना नको अशा ठिकाणी अनेकदा प्रचारामध्ये ते बोलत असतात भारतीय जनता पक्षाचे नेते. बरं सचिनजी, तुम्हाला विनंती करते तुम्ही असेच फोन लाईन वरती राहा, आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेत. प्रवीणजी, तुम्हाला सुरुवातीला हा वाईट ऐकवतोय. जिसके सिपे सालार हैं सिपे शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले, और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तिलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरती. प्रवीणजी, आशिष शेलारांनी केलेलं हे ट्विट आहे, महाविकास आघाडीला सज्जन नोमानींनी पाठिंबा दिला त्याच्यावरती आशिष शेलार यांनी केलेली ही टीका आहे. मात्र सचिन सावंत म्हणतायत की दुसऱ्या मुस्लिम गटानं तुम्हाला दिलेला पाठिंबा चालला, मग सज्जन नोमानींनी महाविकास आघाडीला दिलेला का नाही चालत? नाही, मला वाटतं हेच जर आमच्या साधू संतांनी केलं असतं तर टीकेची जोड त्या ठिकाणी महाविकास आघाडी उठवते. मला वाटतं अशा प्रकारचे मुल्ला मौलवी याने अशा प्रकारचं राजकारण करणं योग्य नाही. जे मतांचं तुष्टीकरण काँग्रेस पद्धतीनं करते ते पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आलं. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचं समर्थन, उद्धवजी आणि नाना पटोले जे थोडक्यात महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने सपोर्ट करावा अशा प्रकारचं आव्हान निश्चितच क्लेशदायक त्या ठिकाणी आहे. कारण आम्ही जर बटेंगे तो कटेंगे बोललं तर त्याच्यावर गदारोळ त्या ठिकाणी उठवायचा. एक राईट सेफ आहे आम्ही एकात्मकतेला त्या ठिकाणी आव्हान केलं तर त्या ठिकाणी आपण टीका करणार. मला वाटतं लोकसभेला मतांचं तुष्टीकरण झाल्यानं त्या ठिकाणी जो काही हिरवा शालू या महाविकास आघाडीने त्या ठिकाणी पांघरलाय त्यातनं अशा प्रकारे त्या विशिष्ट मौलवी विशिष्ट समुदाय या ठिकाणी समर्थन देताना दिसतोय. पण ते ज्या ताकदीनं या ठिकाणी महाविकास आघाडीला समर्थन देतील मला वाटतं त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्या दुप्पट देशप्रेमी जी जनता आहे देशभक्तीनं प्रेरित झालेली महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींना मानणारा जो या ठिकाणचा राज्यातला वर्ग आहे तो निश्चितच त्या ठिकाणी ताकदीनं या प्रवृत्तींना विचाराला थांबवण्यासाठी महायुतीच्या बाजूनं उभे राहतील. निश्चितच त्याचा फायदा होईल. सचिनजी, तुम्ही काय म्हणत होतात मघाशी, कुठल्या मुस्लिम संघटनेनं भाजपला पाठिंबा दिलाय किंवा महायुतीला? असं आहे की आताच आशिष शेलारचं ट्विट तुम्हाला मी स्वतः ट्विट केलं ते पाहून घ्या. कालच त्यांनी त्याचं स्वागत केलंय. परांदा मुस्लिम उत्थान समितीचे सगळे लोक जाऊन तिथे बोलून त्यांना पाठिंबा देऊन आले आणि जाहीरपणे त्याचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे स्वतःला आशिष कुरेशी म्हणून घेणारे आशिष शेलार आता एकंदरच दुतोंडीपणाने बोलताय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना अधिकार आहे का? भ्रष्टाचारानं देखील छत्रपतींचा पुतळा पाडणारे हे लोक, त्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे लोक आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतायत, हे दुर्दैवाचं आहे. बर, सचिन सावंत आणि प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते फोनलाईन वरून आशिष शेलारांच्या ट्विट संदर्भात बोलण्यासाठी.